आणि त्याच्या समोरच इथे हा पूर्ण व्ह्यू आहे. सागाची तस्करी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलवर. रोमिंग गाय, रोमिंग गायचं मी तुम्हाला सांगणार होतो की त्याचं असं नाव का ठेवलं, कारण रोमिंग गाय म्हणजे भटकणारा मुलगा, फिरणारा मुलगा, व्यक्ती, काही तुम्ही समजू शकता. तर आज एक अशा ठिकाणी आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी जाण्यासाठी थोडंसं जंगलातून पायवाट आहे आणि असं एक थोडं ॲडव्हेंचरस आहे असं मला समजलंय. ते आपल्याला जाऊनच समजेल. बदलापूरमध्येच आहे, कात्रप साईडला, ईस्टला. आणि सध्या पाऊस पण खूप चालू आहे, आपल्याला भिजतच जावं लागेल, कारण ट्रेक करायचं आहे तर रेनकोट घालून कसं जमेल. त्यामुळे थोडंसं भिजत थोडं मजा येईल. त्यामुळे थोडं मोबाईलची पण पॅकिंग बघायची आहे, थोडं कॅमेरा भिजला नाही पाहिजे. आणि आता वाजलेले आहेत, रविवार आहे, त्याच्यामुळे थोडं लेट उठलो, लवकर जायचं होतं. तर आता सध्या तयारी पण झाली, आत्ताच उठलो आहे. थोडंसं तयारी करून जेवणाची जरा तयारी करायची आहे, जेवण पण घेऊन जायचं आहे तिथे वरच. थोडा टाइम झाला तर होईल, लेट होईल, त्यामुळे जेवण पण घ्यायचं आहे. आपल्याबरोबर असणार आहे साहिल आणि रोशन सर असतील, आमचे सिनियर आहेत, आणि स्वप्निल मालू सर दोघंजण आहेत या व्हिडिओमध्ये, या व्लॉगमध्ये. फायनली ऑल सेट, निघालो आहे आपण. इथेच बाईक आहे, तर बाईक काढायची आणि फटाफट निघायचं आहे. ए, प्लास्टिकची पिशवी तुझ्याकडे आहे ना? एका माणसाला आता आपण इथून उचललंय. स्वप्निल मालू सर हा उचललंय, आम्हाला गरज होती माणसांची आम्हाला फिरायला, त्याच्यामुळे एका माणसाला उचललंय. आता सरांना घ्यायचंय तिथून, रोशन सरांना, आणि नंतर आपण पुढे जाऊया. जेवायचं पण बघायचंय, ते पण आपण पार्सल घ्यायचंय, आणि नंतर आपण पुढे जाऊ. फायनली आपण आता आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. तिथे गाडी ठेवलेल्या आहेत आणि इथे मंदिर आहे एक साईडला. आणि सध्या आपल्याबरोबर आहेत स्वप्निल मालू सर आहेत, रोशन सर आहेत आणि साहिल. कोणाचा फोन येतोय? हा, त्यांनी तो, हा ते डोरा द एक्सप्लोरर पूर्ण बॅकपॅक असेल ना ती सगळी साहिलकडे, म्हणजे पूर्ण जे काही सामान असेल ना सगळं साहिलकडे, बाकी आम्ही फक्त असंच एन्जॉय करतोय. आता आपल्याला पुढे ट्रेक करत जायचंय, इथून चालत जायचंय पुढे, इथून आपल्याला सरळ पुढे चालत जायचंय वर. वरच्या साईडला अशी वेगळी ग्रीनरी आहे मस्तपैकी, आणि एक देऊळ पण आहे, ते पण बघायला मिळेल. बाकी आपण बघूच पुढे. आणि हा सगळा निसर्ग, हा सगळा पूर्ण ग्रीनरी आहे इथे. चिखल आहे पूर्ण, शूज चे लागलेच चांगलेच माझ्या. हा पूर्ण सागाची झाड आहेत आणि ही पूर्ण पायवाट सरळ. ए, तस्करी कुठली असते? सागाचीच ना, हा सागाची पण होते ना. यायचं काय डायरेक्ट प्रमोशन? खेकडा ह्याचा काय? सध्या आपण रस्सा घेतलाय कोळंबी. हा असा पूर्ण रोड आहे पूर्ण जंगलातून, आणि ते जंगल भेदत भेदत आपल्याला जायचंय. ए, ट्रेकला कोण यार रे घालून येत? साहिल फक्त फक्त आणि फक्त आमचे मोबाईल मोबाईल आणि बाकी सगळं ठेवायला घेतलेला आहे, बाकी काहीच नाही. ॲक्च्युली हा पण प्लॅन आपला अचानकच झालेला. तसं भरपूर ठिकाणं बघितलेली, कोंडेश्वर, बारवी डॅम, पण पाऊस सध्या 2-3 दिवस भरपूर आहे, त्याच्यामुळे पोलीस पाठवत नाही पूर्ण, आणि क्लोज केलेत ते सगळे डेस्टिनेशन. त्याच्यामुळे आपण काहीतरी वेगळं बघूया आज. आणि हे भरपूर खरंच वेगळं आहे, कारण पहिल्यांदा झालोय. स्वप्नील येऊन गेलाय, स्वप्नील येऊन गेलेला आहे, मी पहिल्यांदा आलोय. ए बघा, मी हे बाहुबली पोज, ह्या पायऱ्या आहेत पण तुटलेल्या आहेत एकदम.
नाही एकदम एकदम जुन्या वाटत आहे, एकदम एकदम आधी बनवलेला आहे. तसा मी दमलेलो नाही आहे पण नाही मी दमलोय, भरपूर दमलोय. पण कसं आहे जेव्हा कॅमेरा समोर असतो आणि आपला व्लॉग चालू असतो त्याच्यामुळे मी जास्त दमत नाही, पण कधीतरी असं यायचं उद्या सॉलिड पाय दुखणार आहेत. तू गेलास तरी चालेल, जेवण नाही गेलं पाहिजे. हे फहा बदलापूर आणि आपलं ते मोहन पाम बफलापूर. हे बघा ते दिसते ना तुम्हाला मोहन पाम आणि बाकी सगळं बदलापूर, पण अजून दिसेल चांगलं. आपण वरून बघूया, मस्त सीन असेल. तुम्हाला एक ॲडव्हेंचरस फील पाहिजे असेल आणि जर असं नेचरचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि रविवारचं पण इथे गर्दी नाही, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आपल्याला असं गर्दी नसलेली प्लेस पाहिजे होती, ते मिळाल. आपण टॉपला पोहोचलेलो आहोत. टॉप आहे की नाही माहीत नाही, कारण का मी पहिल्यांदा आलो आहे, पण इथे जे मंदिर होतं ना वर, ते मंदिर आता माझ्या समोर आहे. आपण जर असं दर्शन घेऊया आणि नंतर मग पुढे जाऊया फिरूया. हे बघा इथे, हे बघा तिथे मंदिर आहे. कुठलं मंदिर आहे ते आपल्याला समजलंच आता. वाघजई देवी मंदिर. आणि ऑलरेडी तिथे दोघं जण पोचलेले आहेत, रोशन सर आणि साहिल. आणि आपण थोडी मजा करत आलो ना, त्यांनी मजा नाही केली, ते फक्त चाडत आहेत बस, बाकी काही नाही. आपण कसे मजा करत आलो त्याच्यामुळे आपल्याला लेट झाला. अरे स्टॅमिना बहुत आहे हमरे पास. आई वाघजई देवी मंदिर, ही मूर्ती आई वाघजईची आहे आणि इथे हनुमानाचं मंदिर आहे, म्हणजे मूर्ती आहे. म्हणजे एक दगडच आहे आणि त्यात ते चित्र काढलेलं आहे आणि त्याला त्याची पूजा करतात लोक. आणि त्याच्या समोरच इथे हा पूर्ण व्ह्यू आहे, समोरचा डोंगराच्या वरचा. सगळे डोंगर आहेत आणि एक नंबर व्ह्यू आहे. हे इथे देऊळ आहे आणि या देवळाच्या बाजूनेच हा रोड जातोय. म्हणजे अजून थोडं वर चढायचंय आपल्याला, म्हणजे डोंगर इथे संपलेला नाही आहे, अजून आपल्याला वर जायचं आहे. आजच्या दिवसाचं हे एक चांगलं आहे, म्हणजे रविवारी आमचा काही प्लॅन ठरलेला नव्हता, आम्हाला जायचंच होतं जसं मी तुम्हाला सांगितलेलं, पण एक जागा अशी अचानक आपल्याला भेटते ना, ती बघून अशी मजा येते. आणि खरंच मजा आली. मला पर्सनली अशा जागी जायला मजा येते ज्या जागी कोणी नसतं, म्हणजे जास्त पब्लिक नाही पाहिजे, म्हणजे आपणच कमी असतील तरी चालतील, हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच, पण कमी पब्लिक, एकदम असं भरलेलं असतं खचाखच, मजा नाही येत. आणि ही छोटीशी पायवाट आणि या साईडला दरी. आणि हे हा सीन दिसतोय, हा बघा हा पूर्ण बदलापूर दिसतोय, तिथून दिसेल आपल्याला पुढून इथून. आणि इथे वर धबधबा आहे, या साईडला पाणी येते म्हणजे वर धबधबा आहे, पण हे थोडं रिस्की आहे कारण इथून शेवाळवरनं जर सटकत गेला माणूस, असा इथून सटकला ना तर डायरेक्ट दरीत, म्हणजे डायरेक्ट बदलापूरलाच पोचेल तो. इथून पाणी कमी आहे ना, हां आपण राहतो तिथे तिथे. आणि हे बाकी पूर्ण बदलापूर. आणि इथे काही थकलेले श्रमिक, थकलेले गडी गडी मित्र, गडी नाही मित्र, सवंगडी बोल, हां सवंगडी. माझ्या मते ना पलीकडे असेल धबधबा, पलीकडे मोठा धबधबा तो आता एमआयडीसी मधला ना, इथून पुढे ना जाणार, जास्त रिस्क नाही घ्यायची. तिकडे ते बघा, तिकडे आपण देऊळ बघितलेलं, ते आपण आता बघितलं, ते त्या देवळाच्या इथून आपण तिथून चालत आलो, असे सरळ असे वर 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 करत वरून चालत इथे. प्लेट घेतलेले आहेत, इथे आज जेवण आहे. तर जेवणामध्ये काय काय आहे,
मटन खिमा आहे, कोळंबी मसाला, चिकन सुका, एक एक आपलं दोन घेतलेत ना आपण, हे हाफ आणि हे दीड दीड म्हणजे असं घेतलेलं आहे, एक हाफ एक फुल, आणि भाकऱ्या घेतलेल्या आहेत. तर आता जेवणाची फक्त आपण जागा बघूया कुठे बसायचं ते, तिकडे पाणी नसेल खाली आणि ए पडले बघ खाली बघू. आता आपण चाललोय सागाची पानं काढायला, कारण आपल्या ज्या पत्रावळ्या आहेत ना त्या आहेत कागदी, त्याच्यामुळे जर सागाची पानं खाली टाकली आणि त्याच्यावर पत्रावळी ठेवली तर मग जेवायला जरा बरं पडेल. तर आता इथे आपण सागाची पानं काढतोय. ए होलवाले नको काढू, चांगले काढ, होल मधनं पाणी येईल आणि मग सगळाच रस्सा होईल. सागाची तस्करी सगळं रेडी झालेलं आहे. इथे भाकरी आहे, कोळंबीचा रस्सा आहे आणि सुकं चिकन आहे, मटन खिमा आहे आणि इथे मटन खिमा आहे तो ह्यानी मागवलाय आणि हा सगळं आता सेट आहे. आता आपण पटापट जेवून घेऊया आणि नंतर निघूया. भात बनवा, फायनली जेवण झालेलं आहे आणि सगळी साफसफाई पण झालेली आहे. ॲक्च्युली काही लोक काय करतात, इथे येतात अशा ठिकाणी आणि काय प्लास्टिकचे ग्लास किंवा काय आपल्या पत्रावळ्या असतील का काही असतील तर खराब करून जातात, तसं करू नका. इथं सगळं सामान आपण भरून ठेवलेलं आहे. इथे पण पिशवी आहे म्हणजे जसं होतं तसं, आणि हे नॅचरल हँडवॉश आहे पण ते कसलं आहे ना की सागाचं पण आहे काय. थोडस इंग्लिश थोडस आपली बोंबा बोंब आहे पण ठीक आहे, तशी येते मला फ्लुएंट इंग्लिश. माणसांनी झाडं लावलेली आहेत, जांभळाचं झाड, जांभळाचं झाड आहे, सागाची भरपूर झाडं आहेत आणि अजून वेगवेगळी झाडं आहेत भरपूर. लोकांनी लावलेले आहेत जे रेग्युलर येतात ना खालचे गावातले लोक, त्यांनी इथे वर झाडं लावलेली आहेत. हा फिरणार आहे भटकी जात म्हणजे माझ्यासारखी रोमिंग आहे. मला कॉम्पिटिशन, मला कॉम्पिटिशन देतात काही जण, ठीक आहे आपण पण त्या कॉम्पिटिशनमध्ये खरे उतरूया. फायनली ब्लॉग होतो इथे समाप्त. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टाटा बाय बाय, सी यू, टेक केअर अँड स्टे सेफ. पण हे फिरायला भेटलं पाहिजे, मजा घ्यायला पाहिजे, मजा सॉरी.